दादांना विनंती करतो की आपण सर्वांनी कृपया सर्वांनी दादांना विनंती करतो अगदी थोडक्यात उपस्थिती आहे आपण जमलेल्या सर्व मराठा उद्योजक बांधवांनो आज या म, मी उद्योजक होणार या कार्यक्रमासाठी आज, आज, आज आपण जमलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये आप्पासाहेबांचा जीवन गौरव कार्यक्रम होतो याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काही असू शकत नाही आपासाहेब गेल्याचं दुःख घरामध्ये आहे थोडे दिवस राहील देखील पण उद्योजक घडवताना आज एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उद्योजक इथे येणं जमणं आणि मराठा समाजाने नवीन पाऊल उचललं पाहिजे उद्योजकाकडे वळलं पाहिजे हे मागच्या काही वर्षांमध्ये त्यांचं एक ध्येय होतं आणि त्याच्यासाठी ते झडत होते शेवटचा दौरा देखील त्यांचा रत्नागिरी येथे झाला आणि तो त्यांचा शेवटचा दौरा पण कुठेही न थांबायचं एखादं ठरलेलं जर कुठली मीटिंग असेल तर ती कधीही कॅन्सल नाही कर करायची मग त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये जाणं हे त्यांचं काम असायचं राणेसाहेबांबरोबर देखील बरेच वेळा बरेचशा कार्यक्रमामध्ये ते एकत्र होते काम करायचे एक लढाओ आहे माझा मराठा समाजाचा नेता आहे म्हणून राणेसाहेबांकडे ते नेहमी त्यांच्याकडे बघायचे माझ्या मते आमच्या आम्ही एकत्र देखील बऱ्याचशा अशा बैठका राणेसाहेबांबरोबर झाल्या ज्याच्यामध्ये ते नेहमी राणेसाहेबांना सांगायचं की साहेब तुम्ही नेतृत्व केलं पाहिजे आणि तुमचंच नेतृत्व हे समाजाला मान्य होईल आणि याच पद्धतीने माझ्यामध्ये एक ज्यावेळी साहेब आपण मंत्री होणार होता त्याच्या अगोदर आठ दिवस अगोदर देखील आपण एक नवी मुंबईमध्ये कार्यक्रम घेतला होता आणि त्यांनी तुम्ही त्यावेळी सांगितलं होतं की पवारसाहेब तुम्ही सांगितलं आलं पाहिजे मी आलो तुम्ही बोललं पाहिजेत मी बोललो आणि आज मराठा समाजासाठी पुन्हा एकदा आम्ही त्या प्रश्नावरती पुन्हा एकत्र काम केलं आज सर्वजण आज आपण इथे उपस्थित आहोत आज हा कार्यक्रम भाविक भावनिक नसून हा आपल्याला पुढे मार्गदर्शन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींसाठी आज आपण इथे सर्व जमा आहोत मराठा समाजाने फक्त आरक्षणासाठी किंवा बाकीच्या कुठल्या मागण्यांसाठी जर आंदोलन करायचं असेल तर आता ते थोडंसं बाजूला ठेवावं व उद्योजकतेवरती मा मराठा समाजाने केंद्र केंद्रस्थानी ठेवावं आणि हाच जर विचार आम्ही पुढे घेऊन गेलो तरच कुठेतरी मराठा समाजाचं काहीतरी भलं होईल अन्यथा हात पसरवणारा समाज हा आपला कधी नव्हता आणि हसणारही नाही आज मराठा समाजाच्या याच सर्व कामासाठी आज आम्ही मराठा बिझनेसमॅन फोरम एक फोरम स्थापन करून आज आम्ही काम करतोय अरुण पवारसाहेब आमचे चीफ जे आपल्या मराठा समाजाचे एकमेव उदाहरण असं आहे की जे चीफ इन्कम टॅक्स कमिशनरपर्यंत पोचलेलं एकमेव मराठा समाजातला माणूस होता ते आज याची धुरा आप्पासाहेबांच्या नंतर सांभाळत आहेत राजेंद्र सावंत साहेब आहेत पंकज घाग आहेत अभिषेक सावंत आहेत माधुरीताई गायकवाड आहेत बरेचसे माझ्या इतर जिल्ह्यामधनं लोक काम करत आहेत रत्नागिरीमधून मोठ्या प्रमाणात आज इथे लोक आलेली आहेत आज त्यांचं देखील एक अवॉर्ड फंक्शन आहे नाशिकमधनं आलेली आहेत सातारामधनं आलेली आहेत थेट बँगलोरवरनं काही लोकं आलेली आहेत आणि अशा प्रकारचे जर कार्यक्रम आज आपण देणार असो तर आज जी उत्स्फूर्त गर्दी आज दुपारी आम्हाला बघायला मिळाली त्याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली अप्पासाहेबांना काय असू शकत नाही तेवढं तुम्ही लोकांनी दिलं भरभरून बर त्याबद्दल आम्ही समाजातर्फे आमच्या घरातर्फे तुमचे धन्यवाद मागतो आणि थांबतो जय भवानी जय शिवराम